मी गेले 22-23 वर्ष झालं डाळिंबाची शेती करत आहे. आमच्या जमिनीमध्ये जे काय आम्ही ह्या पिकाला पाणी देत होतो, तर ही सर्वसाधारण 1-2 दिवसाला आम्ही 4-5 तास पाणी देत होतो. पाण्याचं प्रमाण आमच्याकडे वाढल्यामुळं डाळिंबामध्ये मर अशा काही गोष्टीला आम्हाला सामोरं जावं लागलं. आम्हाला टेंबू योजने धरणाचं पण पाणी चालू झालं, पाटपाणी. तेव्हापासून आम्ही जे पहिले भार घेत होतो त्यावेळेस मोजून मापून पाणी होतं की आमच्या फुटबॉलला 1-1.5 फुटच पाणी असायचं विहिरीमध्ये, आणि तेवढंच पाणी देऊन आम्ही भार चांगले पिकवत होतो. पण हे पावसाचं प्रमाण वाढल्यामुळं आणि हे स्कीमचं पाणी आल्यामुळं आम्हा शेतकरी बांधवांना हे पाणी किती द्यायचं ही काय लक्षातच येईना. आम्ही हावभऱ्यावर पाणी दिलं आणि हे जे डाळिंब पीक आहे ते आम्ही उद्ध्वस्त करण्याच्या मार्गावर आम्ही चाललोय असं वाटा लागलं. की आम्ही आता ह्या सर्वसाधारण 1100 झाडाचा 3.5 एकराचा प्लॉट आहे, 1100 झाडातले सर्वसाधारण 300 झाड आमची गेलेले आहेत. पण आम्ही पाणी प्रमाण वाढल्यामुळं आम्हाला ॲक्च्युली हे मरीचा प्रॉब्लेम सुरू झाला. तर आम्ही ह्यामध्ये आपल्याला ॲक्युरेसी कशी करता येईल ह्यासाठी आम्ही काही शेतकरी बांधवांना भेटी दिल्या. आम्हाला प्रामुख्याने नगरमध्ये एक राहुल रसाळ म्हणून शेतकरी आहेत, तिथं लक्षात आलं की हे फसलचं असं एक मशीन आहे की शेतकऱ्यांना त्या पिकाला पाणी किती द्यायचं, किती मोजून मापून पाणी किती दिलं पाहिजे, पाण्याचा उपसा कसा असतो हे ह्या मशीनमुळे शक्य आहे. तर ते आम्ही बघून आल्यानंतर आम्ही काही शेतकरी बांधवांनी ह्या कंपनीला कॉन्टॅक्ट केला आणि आम्ही 15-20 लोकांनी हे एका वेळेस खरेदी करून हे आम्ही फसलचं वेदर स्टेशन बसवलं आहे. यामध्ये सर्वसाधारण 7 सेन्सॉर आहेत, जमिनीमध्ये 3 आणि वरती 4 सेन्सॉर आहेत. त्यामधले खालचे 3 सेन्सॉर जे आहेत, 1 6 इंचावरती आहे, 1 9 इंचावरती आणि 1 18 इंचावरती, हे आपल्या जमिनीमधील ओलावा किती आहे त्यानुसार आपल्याला पाणी किती दिलं पाहिजे त्या सेन्सॉरनं आपल्या एका तासाला आपल्या मोबाईलला कमांड येतं की तुमच्या जमिनीमध्ये एवढा ओलावा कमी झालेला आहे. आणि आपला 1 सेंटीबार 10 सेंटीबार ज्यावेळेस पाण्याचा ओलावा कमी होईल म्हणजे जमीन कोरडी होईल त्यावेळेस आम्ही मोटर चालू करतो. नाहीतर पहिलं आम्हाला 3 दिवसात आम्ही 5 तास ठिबक चालवायचो, आता फक्त 2 तास पाणी दिल्यानंतर आम्हाला ह्याची ह्या जमिनीची भूक किंवा या जमिनीची जी गरज आहे ती पूर्ण होते. तरी आम्हाला ही पाणी कमी झाल्यामुळं आम्हाला इतरही क्षेत्र वाढवता येईल आणि पाणी कमी झाल्यामुळे रोगराई सुद्धा कमी झाली. मशीनचं जे काय पार्ट आहेत त्यामध्ये प्रामुख्याने एकूण 7-7 सेन्सॉर आहेत. त्या 7 सेन्सॉरमध्ये हा 1 नंबरचा आहे तो हा वाऱ्याचा वेग सांगतो. जर वाऱ्याचा वेग वाढला तरी आपण ज्यावेळेस स्प्रे करतो त्यावेळेस स्प्रे सुद्धा बसत नाही, झाडावर न जाता औषध उडून जातं. तर ज्यावेळेस आपल्याला कमी असेल त्यावेळेस आपण स्प्रे करणं गरजेचं आहे. ह्या मशीनमुळे आपल्याला ह्या सेन्सॉरमुळे कळतंय. ह्याच्यामुळं आपल्याला वाऱ्याची दिशा कशी आहे, कुठल्या दिशेनं आपण वाऱ्याची दिशा जर पूर्व पश्चिम असेल तर आपण दक्षिण उत्तर स्प्रे करणं गरजेचं आहे, किंवा दक्षिण उत्तर असेल तर पूर्व पश्चिम स्प्रे करणं गरजेचं आहे. हे 2 सेन्सर झाले. हे आहे ते पावसाचं प्रमाण किती मिलीमीटर पाऊस पडला ते 3रा सेन्सर सांगतोय. त्यानंतर हे जे मशीन चालते आहे ते मशीनचा हा सोलर पॅनल आहे. हे चार्जिंग करायची किंवा दुसरी वायर इथं घ्यायची गरज नाही. आपल्याला जर सूर्यप्रकाश चांगला असेल तर हे पूर्ण मशीन आपल्याला 24 तास एकदम चांगली चालते. हा 4th सेन्सर आहे, सूर्यप्रकाशाची उष्णतेची तीव्रता किती आहे, आज आपल्याला टेम्परेचर किती आहे, तर ह्या तापमानामुळे आपल्याला कळतं की आपल्याला आज उष्णता किती झाली आहे, आपण पिकाची काय काळजी घेतली पाहिजे, हा 4th सेन्सर सांगतो. हा जो सेन्सर आहे हा सेन्सर आपल्याला पानाचं जे आर्द्रता आहे संध्याकाळी 12 रात्री 12 नंतर 4 वाजता आर्द्रता किती झाली आहे आणि कुठल्या रोगाचं आपल्याला अटॅक होऊ शकतं हे आपल्याला ते मशीन आपल्या मोबाईलला मेसेज थ्रू सांगतं की तुमची आर्द्रता वाढलेली आहे, बुरशीजन्य रोग वाढलेला आहे, तर त्यासाठी कुठलं कॉपरयुक्त घ्या, बुरशीजन्य घ्या, कीटकनाशक घ्या, ह्याची माहिती पूर्ण आपल्याला ह्या सेन्सॉरमुळे मिळते. आणि जमिनीमध्ये 3 सेन्सॉर आहे, 3 सेन्सॉर आपल्या जमिनीमध्ये ओलावा किती आहे त्यानुसार आपल्याला 1 तासाला किंवा आलेख दिला जातो मोबाईलमध्ये, त्यानुसार आपण पाणी किती द्यायचं किंवा पाणी कधी बंद करायचं कधी चालू करायचं हे मशीन ठरवते आहे. आता आम्हाला अंदाजे बोलायचं बंद झालं आणि पाण्याची बचत होऊन आम्हाला रोगराई कमी होऊन पीक जोमात यायचं एक या मशीनमुळं शक्य झालं आहे. हे जे आहे ते कंट्रोलर आहे, हे पूर्ण ह्या सगळ्या सेन्सॉरचं इथं कंट्रोल वायर येऊन ह्याला जोडलेलं आहेत. आणि एक कंट्रोलर आहे, हा आहे तो अँटेना आहे, ह्याला महिन्याला 750 रुपयाचा रिचार्ज मारावा लागतोय. ही 1 वर्ष फ्री देते कंपनी, पण 1 वर्ष पूर्ण झाल्यानंतर 750 रुपयाचा रिचार्ज मारल्यानंतरच हे मशीन ऑपरेट होते. हे सिम कार्ड रिचार्ज मारल्यामुळं हे टोटल जे काही हे जे सेन्सॉर आहेत 7 ह्याचं 1-1 तासाला आपल्याला मेसेज येतं की हवेचा एवढा वेग आहे, वाऱ्याची दिशा अशी आहे, उष्णते सूर्याचे टेम्परेचर एवढं आहे,
त्यानंतर लीप मध्ये आर्द्रता एवढी आहे किंवा जमिनीमध्ये एवढा ओलावा कमी झालाय ही पूर्ण माहिती एक एक तासाला मिळते. त्यामुळे आपण शेतकरी अपडेट राहतो. ही तीन मोबाईल कनेक्टिव्हिटी मिळते. समजून झालं एक मालक आहे, एक गडी आहे किंवा एखादा आपल्याला कन्सल्टंट आहे, ह्या तिघांना हे जर कमांड औषध बसवल्यामुळे आम्हाला विनाकारण जे स्प्रे होत होते आमचे, समजून झाला एका सीझनला आमचे 60-65 स्प्रे व्हायचे, ते सर्वसाधारण 40 स्प्रेवरती आलो आम्ही. म्हणजे एक स्प्रे आम्हाला एवढ्या झाडाला करायचं म्हटलं तर 1,500 लिटर पाणी लागतं. एका लिटरचा खर्च 5 रुपये आहे, तर एका स्प्रेसाठी आम्हाला 7,000 रुपये खर्च आहे. आम्ही 40 स्प्रे वाचवलं तर 1 ते 1.5 लाख रुपये आम्ही नुसते स्प्रेमध्ये वाचवतोय. त्यानंतर आमचे जे झाडं मरायचं प्रमाण होतं ते आता 1-2% आलंय. का तर त्या पिकाला आम्ही पहिले जमिनीला पाणी देत होतो, आता आम्ही ॲक्च्युली पिकाला पाणी द्यायला लागलो त्याला गरजे इतकं. ह्या मशीनमुळं आम्हाला ते शक्य झालेलं आहे. आणि झाडं वाचल्यामुळं, एक झाड वाचलं तर दरवर्षी कमीत कमी ह्या झाडाचं आम्हाला उत्पन्न 2,000 रुपये आहे. झाड मिळलं तरी त्याचं जी 10 वर्ष लाईफ आहे, एक झाड मिळलं का जवळपास 20,000 रुपये आपण त्या पिकाचं नष्ट करतोय. आम्हाला ह्या 3.5 एकरामध्ये पहिल्याच पिकाला 200 झाडं गेल्यामुळं आमचं भरपूर नुकसान झालेलं आहे. आणि आता बऱ्यापैकी मर थांबायच्या मार्गावरती आहे. हे जे मशीन आहे, हे मशीन आम्हाला आता ही जी बसवली ती 3 एकराला बसवलेली आहे. आता ही आमची मुरुमादी काळी मिक्स जमीन आहे, पण आमची आता दुसरा प्लॉट आहे ते पूर्ण ब्लॅक आहे, तर तिथं आम्ही दुसरी मशीन बसवतोय. तर तिथं माझं सर्वसाधारण 10 एकर क्षेत्र आहे. ही मशीन बसवायची जिथं आहे तिथं जमिनीचा प्रकार बदलल्यानंतर मशीन दुसरीकडे बसवणं गरजेचं आहे. जमिनी एकसारखी असेल तर तुम्ही 5 एकराला सुद्धा एक मशीन बसवू शकता, आणि 1 एकर जर असेल दुसरं तर त्यासाठी आपल्याला वेगळी मशीन बसवणं गरजेचं आहे. हे जी मशीन आहे ह्याची किंमत 45,000 रुपये आहे. हे 45,000 रुपयाचं मशीन आपल्याला सर्व शेतकऱ्यांना आम्हाला परवडणार, ह्याला अनुदान 50%-60% मिळणं गरजेचं आहे.